गुड मॉर्निंग टू ऑल। म्यूट योर सेल्फ। ऑफलाइन लेक्चर पीजी लॅब मध्ये सुरू आहे। जो कोणी ऑफलाइन लेक्चर अटेंड करत असतील त्यांनी पीजी लॅब मध्ये या। इन दिस लेक्चर वी आर गोइंग टू लर्न अबाउट द ऑटोकैड 3D ड्रॉइंग। We already discuss the basic tools and command of the 3D. Friends, तुमच्या friends ला join व्हायला सांगा fast. Only 30 present आहेत. What about the other? आपल्याला 3D स्टार्ट करायचं आहे, त्यामुळे लवकरात लवकर जॉईन व्हा। ओके आपण ऑटोकॅडची रिव्हिजन करूया, प्लस त्यामध्ये ऑटोकॅड 3D ची सुद्धा रिव्हिजन करूया। ऑफलाईन साठी एवढे स्टुडंट आहे की आणखी आहेत? किती वेळ आहे त्यांना? ओके, ऑटोकॅड स्टार्ट केल्यानंतर फर्स्ट आपल्याला गेट स्टार्टेड, स्टार्ट ड्रॉइंग। न्यू जॉइनिंग सुद्धा कोणी असतील तर त्यांना सुद्धा इतना प्लॅन लक्षात येऊन जाईल की म्हणजे स्टार्टिंग पासून आपल्याला कसं ते सॉफ्टवेअर ओपन करायचं असतं आणि त्यामध्ये कसा प्लॅन ड्रॉ करायचा असतो। ओके, ऑटोकॅड ओपन केल्यानंतर आपल्याला अशा प्रकारची विंडोज ओपन होत, त्यामध्ये फर्स्ट येत स्टार्टेड ड्रॉइंग अँड बिलो द स्टार्ट ड्रॉइंग देअर इज अ ओपन फाइल्स। मीन्स जर आपण आधी कोणत्या फाइल्स ऑलरेडी तयार केलेल्या असतील आणि त्या आपल्याला ओपन करायच्या असतील तर त्यासाठी आपण ओपन फाइल्स मधन त्या फाइल्स ओपन करतोय। यस, एनी डाऊट? No, ma'am. Okay, then meet yourself. Then recent documents. इथे मिडलला तुम्ही बघू शकता की इथे रिसेंट डॉक्युमेंट आपल्याला इथे दिसतंय, शो होत आहे। मीन्स ऑटोकॅड मध्ये आपण जे काही रिसेंट डॉक्युमेंट तयार केलेले असतील, म्हणजे ज्या ऑटोकॅडच्या फाइल्स आपण ड्रॉइंग्स तयार केलेल्या असतील, ते आपल्याला इथे रिसेंट डॉक्युमेंट मध्ये शो होतात। अँड देन रिगार्डिंग टू ऑटोकॅड सॉफ्टवेअर, इफ वी हॅव एनी नोटिफिकेशन दॅट कॅन शो ऑन राईट साइड। ओके, देन क्लिक ऑन स्टार्ट ड्रॉइंग। जेव्हा आपण सॉफ्टवेअर ऑन करतो, फर्स्ट आपल्याला
सर्व सेटिंग्स आपण केले आहेत की नाही. फर्स्ट सेटिंग्स आपल्याला बघायचे असतात. ओके, त्यामध्ये काय बघणार आपण? तर फर्स्ट ऑर्थो मोड ऑन ठेवणार. ओके, अँड स्नॅप कर्सर, यस, स्नॅप कर्सर टू डी, ते सुद्धा आपण इथे सर्व टिक करून घेणार. ओके, देन दिसते सर्वांना, जर दिसत असेल तर इथे बसून नेक्स्ट. यामध्ये जर तुमचा मेनू बार शो होत नसेल तर आपण टॉपला एरोवर क्लिक केल्यानंतर शो मेनू बार म्हणून ऑप्शन येतं त्यावर. इथे ऑलरेडी मेनू बार शो असल्यामुळे इथे आपल्याला ऑप्शन येते हाइड मेनू बार. जर इथे मेनू बार नसेल, लाईक मी आता याला हाईड केले, आता जर मला मेनू बार पाहिजे असेल तर मी यावर शो मेनू बार यावर क्लिक करणार. ओके, देन तुम्ही इथे बघू शकता की मेनू बार इथे आपल्याला शो होत आहे. देन फर्स्ट थिंग काय असतं आपली, आता आपल्याला एखादी ड्रॉइंग स्टार्ट करायचं आहे तर फर्स्ट कोणती सेटिंग करतोय आपण? डायरेक्ट ड्रॉइंग करतो का कोणती? यस, डायमेन्शन. यस, कोणी करेक्ट आन्सर देऊ शकता का? सर्वात फर्स्ट सेटिंग कोणती करतो आपण? ऑटोकॅड सॉफ्टवेअर ओपन केलं, केल्या केल्या फर्स्ट सेटिंग कोणती करतो आपण? लिमिट सेट करायचं. टूल बार. आणखी ऑर्थो मोड, ते तर फर्स्टच केलंय आपण, ते केलंय. नेक्स्ट टूल बार मॅडम. विच टूल बार? डायमेन्शन, प्रॉपर्टीज, मॉडिफाय, ड्रॉ आणि लिमिट. ओके, रेश्मा सेज इंजिनिअरिंग. विच इंजिनिअरिंग मॅम? तिथे टूल बार्स असतात फॉर्मॅट, ते ओपन केल्यावर. पण तिथे ते इंजिनिअरिंग साठी ड्रॉइंग करतोय ते सेट करावं लागतं ना? हा, युनिट सेटिंग म्हणतो त्याला. फर्स्ट थिंग आपण काय करतोय? युनिट सेट करतोय. फर्स्ट थिंग आपण इथे युनिट सेट करतोय. तर तुम्ही इथे बघू शकता की फॉर्मॅट्स मध्ये आपल्याला युनिट सेटिंग असत. तर युनिट सेटिंग करताना आपण युनिट कोणतं ठेवतोय? ओके, मीटर. आणि इथे लेंथ टाइप कोणतं ठेवतोय? यस. And precision? Up to? Okay, 3. Then, lighting units for specifying the intensity of lighting. इथे काय ठेवतो आपण? इंटरनॅशनल और अमेरिकन? इंटरनॅशनल. यस, देन आता आपण सर्व जे चेंजेस करायचे होते आपल्याला ते केले. नेक्स्ट काय करतो यामध्ये आपण? ओके, प्रेस कर. ओके,
देन तुम्ही यामध्ये लिमिट सुद्धा सेट करू शकता. ओके देन नेक्स्ट आपल्याला 3D स्टार्ट करायचंय. मी ऑलरेडी 3D चं बेसिक घेतलेलं होतं, त्यामध्ये तुम्ही काही मला आन्सर देऊ शकता का? 2D च्याच ऑब्जेक्ट मध्ये 3D चे ऑब्जेक्ट कशामध्ये आहेत? कोणाला आन्सर येतं का याच? स्नेहल? यस मॅम. आन्सर? मॅम, 3D मध्ये बेसिक सेटिंग करायचं. बेसिक ओके. तर 2D मध्येच आपल्याला 3D चे ऑब्जेक्ट व्ह्यू मध्ये आहेत. त्यामध्ये तुम्ही बघू शकता की ऑर्बिट 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 मध्ये व्ह्यू पोर्टल. ऑर्बिट? यस. व्ह्यू पोर्टल? यस, व्ह्यू पोर्टल. देन ऑर्बिट मध्ये तुम्ही बघू शकता की फ्री ऑर्बिट, कंटिन्युअस ऑर्बिट. आपण यामध्ये फ्री ऑर्बिट बघतोय. जर आपल्याला ऑब्जेक्ट मूव्ह करायचा असेल तर तुम्ही इथं बघू शकता की या डायरेक्शन वरनं तुम्हाला शो होतोय का? मायनर चेंजेस होत आहेत डायग्राम नसल्यामुळे. कोणते मीन्स फ्री ऑर्बिट मध्ये या डायरेक्शन वरनं इथं रोटेट करता येईल आपल्याला, आणि या डायरेक्शन वरनं इथे असं रोटेट करता येत. ओके, इथे तुम्ही बघू शकता की आपण ऑर्बिट कमांड घेतल्यामुळे जो आपला कर्सर आहे हा आपला कर्सर 3D मध्ये कन्वर्ट झालेला आहे. दिसते? देन नेक्स्ट येतात कॅमेरा. 3D ऑब्जेक्ट ड्रॉ करताना त्यामध्ये तुम्ही कॅमेरा सुद्धा सेट करू शकता डिस्टन्स ऍडजस्ट करून. देन नेक्स्ट येतं व्ह्यूपोर्ट. व्ह्यूपोर्ट मध्ये तुम्ही बघू शकता की 1 व्ह्यूपोर्ट, 2 व्ह्यूपोर्ट, 3 व्ह्यूपोर्ट अँड 4 व्ह्यूपोर्ट. चार प्रकारचे व्ह्यूपोर्ट आपल्याकडे आहेत. तर फर्स्ट यामध्ये आपण घेणार. यस, सेकंड इयर बस. तर फर्स्ट आपण यामध्ये 1 व्ह्यूपोर्ट घेणार. ओके, तर 1 व्ह्यूपोर्ट मध्ये तुम्ही बघू शकता की आपली जी स्क्रीन आहे ही ओनली एका व्ह्यू पोर्ट मध्ये आपल्याला शो होत आहे. जर आपण इथे व्ह्यू मध्ये व्ह्यू पोर्ट, यस सेकंड व्ह्यू पोर्ट, हा यस, जर आपण व्ह्यू पोर्ट मध्ये जर आता नेक्स्ट 2 व्ह्यू पोर्ट घेतला तर यामध्ये आपल्याला काय विचारतंय? नेक्स्ट मेसेज आपल्याला स्क्रीनवर विचारतंय हॉरिझॉन्टल अँड व्हर्टिकल. जर सपोज आपण हॉरिझॉन्टल घेतलाय व्ह्यू पोर्ट तर आपली जी स्क्रीन आहे
ही हॉरिझॉन्टली टू पॉइंट मध्ये डिवाइड होणार, आणि जर आपण व्हर्टिकल घेतलंय तर ही जी टोटल स्क्रीन आहे ही व्हर्टिकल मध्ये आपल्याला डिवाइड होणार. मी ते व्हर्टिकल घेतलंय तर तुम्ही बघू शकता की स्क्रीन व्हर्टिकली टू पार्ट मध्ये डिवाइड झालेली दिसते. ओके, जर सपोज मी पुन्हा ट्रू व्ह्यू पोर्ट घेते आणि यामध्ये जर मी हॉरिझॉन्टल क्लिक केलं तर तुम्ही बघू शकता की हा जो व्ह्यू पोर्ट होता आपला, हा व्ह्यू पोर्ट टू स्क्रीन मध्ये हॉरिझॉन्टली डिवाइड झालेला दिसतोय. ओके, नेक्स्ट येत थ्री व्ह्यू पोर्ट. थ्री व्ह्यू पोर्ट मध्ये तुम्ही बघू शकता की हॉरिझॉन्टल, व्हर्टिकल, अबव, बिलो, लेफ्ट, राईट, या सर्व मध्ये तुम्ही ही जी स्क्रीन आहे ही तीन व्ह्यू पोर्ट मध्ये डिवाइड करू शकता अकॉर्डिंग टू इथे तुम्ही जे ऑप्शन क्लिक कराल त्यानुसार तुम्ही इथे क्लिक करू शकता. सपोज मी यामध्ये घेतलंय व्हर्टिकल तर तुम्ही बघू शकता की आपली जी स्क्रीन आहे ही तीन व्ह्यू पोर्ट मध्ये डिवाइड झालेली दिसत. ओके, नेक्स्ट येत फोर्थ व्ह्यू पोर्ट. सेम वे मध्ये तुम्ही इथे बघू शकता की व्ह्यू पोर्ट आपली जी स्क्रीन आहे ती चार व्ह्यू पोर्ट मध्ये डिवाइड झालेली दिसते. ओके, क्वाड्रंट मध्ये आपल्याला माहितीच आहे की हा जो असतो आपला हा फर्स्ट क्वाड्रंट सिस्टीम येतो, तर यामध्ये आपण इथे प्लस वर क्लिक केलं तर त्यामध्ये तुम्हाला दिसतोय मॅक्झिमाइज व्ह्यू पोर्ट. जर मॅक्झिमाइज व्ह्यू पोर्ट केलं तर तो सिंगल व्ह्यू पोर्ट एका सिंगल शीट मध्ये इथे आपल्याला झालेला दिसतोय. नेक्स्ट इथे येतं मायनस साईन. मायनस साईन वर जर मी इथे क्लिक केलंय तर नेक्स्ट इथे आपल्याला ऑप्शन येत रिस्टोर व्ह्यू पोर्ट. जर रिस्टोर व्ह्यू पोर्ट वर क्लिक केलं तर ऑलरेडी आपण जिथन मॅक्झिमाइज व्ह्यू पोर्ट केलेला होता त्या ठिकाणी इथे आलेलो आपण दिसतोय. ओके, देन नेक्स्ट ऑप्शन इथे आहे टॉप. टॉप वर जर आपण इथे क्लिक केलंय तर त्यामध्ये तुम्ही इथे बघू शकता की टॉप, बॉटम, लेफ्ट, राईट, फ्रंट, बॅक आणि वेगवेगळ्या डायरेक्शन, साऊथ वेस्ट डायरेक्शन, साऊथ ईस्ट डायरेक्शन, नॉर्थ ईस्ट डायरेक्शन, या वेगवेगळ्या डायरेक्शननी तुम्ही इथे जो आपला इथे ऑब्जेक्ट राहील तो ऑब्जेक्ट तुम्ही इथे बघू शकता. मी इथे इथे टॉपच ठेवते आणि इथे जर सपोज आणि इथे जो आपला सेकंड व्ह्यू पोर्ट येतोय यामध्ये टॉप वर क्लिक केल्यास आपण इथे नेक्स्ट घेणार साऊथ वेस्ट आयसोमेट्रिक. इथे सेकंड व्ह्यू पोर्टला आपण इथे आयसोमेट्रिक व्ह्यू मीन्स जो काही इथे आपण ऑब्जेक्ट ड्रॉ करणार आहे फर्स्ट प्लॅन फर्स्ट व्ह्यू पोर्ट मध्ये तो आपल्याला इथे थ्री डी मध्ये शो होणार. नेक्स्ट आपण थर्ड व्ह्यू पोर्ट मध्ये बघतोय. इथे टॉप न घेता आपण फ्रंट व्ह्यू बघणार. आणि इथे साइड व्ह्यू पोर्ट बघणार आपण. तुम्ही फर्स्ट इयरला ड्रॉ केलेलं असेल ते ड्रॉइंगच्या सब्जेक्टला की टॉप व्ह्यू फ्रंट व्ह्यू केलंय ड्रॉ सर्वांनी? यस मॅम. सेम वे मध्ये तुम्हाला इथे ऑटोकॅड मध्ये सुद्धा तसंच ड्रॉ करता येतं. ओके,
जर मी इथे एक रेक्टेंगल कमांड घेतले फर्स्ट व्ह्यूपॉइंट मध्ये, इथे तुम्ही बघू शकता मी एक रँडमली रेक्टेंगल ड्रॉ केलेला आहे. जर आता मला सेकंड व्ह्यूपॉइंट मध्ये जर बघायचं असेल तर मी इथे क्लिक करणार आणि तुम्ही इथे बघू शकता की आयसोमेट्रिक व्ह्यू, रेक्टेंगलचा आयसोमेट्रिक व्ह्यू आपल्याला इथे शो होत आहे. आणि जो आपला हा कर्सर आहे, हा कर्सर थ्री डायमेन्शन मध्ये आपल्याला इथे शो होत आहे. नेक्स्ट तुम्ही इथे बघू शकता की इथे आपण फ्रंट व्ह्यू आपण इथे केलेला आहे. नेक्स्ट तुम्ही बघू शकता की थर्ड व्ह्यू पॉइंट मध्ये या ऑब्जेक्टचा फ्रंट व्ह्यू आपल्याला शो होतोय. रेक्टेंगलचा फ्रंट व्ह्यू आपल्याला ही फक्त काय दिसणार, एक सिंगल लाईन शो होणार. नेक्स्ट येत फोर्थ व्ह्यू पॉइंट. फोर्थ व्ह्यू पॉइंट मध्ये आपण जो इथे ऑब्जेक्ट ड्रॉ केलेला आहे त्या ऑब्जेक्टचा इथे राईट व्ह्यू आपल्याला इथे शो होत आहे. तर राईट व्ह्यू सुद्धा आपल्याला एक सिंगल लाईनच शो होणार. तुम्ही इथे बघू शकता की यामध्ये सुद्धा इथपर्यंत कोणाला काही डाऊट आहे का? डाऊट असतील तर विचारा. मॅम हा ऑब्जेक्ट 3D मध्ये कसं दिसत नाही? हसू नका कोणी. जो आपण बघितलाय फर्स्ट व्ह्यूपॉइंट त्यामध्ये आपण 2D आणि आपण याला 3D मध्ये बघितलंच नाही ना. पण आता मी एक मिनिट सांगते तुम्हाला. इथे तुम्ही बघू शकता की जो मी इथे सेकंड व्ह्यू पॉइंट मध्ये फर्स्ट प्लस साइन देन सेकंड आयसोमेट्रिक व्ह्यू इथे केलेला आहे. नेक्स्ट इथे 2D वायर फ्रेम, या 2D वायर फ्रेम वर जर तुम्ही इथे क्लिक केलं तर तुम्ही इथे बघू शकता की डिफरंट टाईपचे ऑप्शन तुम्हाला इथे शो होत आहे. जर त्यामधलं मी सपोज कन्सेप्च्युअल वर क्लिक केलं आता जो आपण ऑब्जेक्ट ड्रॉ केलाय हा फक्त आपण 2D ऑब्जेक्ट ड्रॉ केलेला आहे. त्याला हाईट वगैरे काही दिलेली नाहीये त्यामुळे ज्या लाईन्स आहेत ते तुम्ही इथे बघू शकता. मी इथे स्केचची शेप केलेला आहे तर ते तुम्हाला
लाइन्स जे आहे हा स्केच केल्यासारखे तुम्हाला शो होत आहे. मी ते ज्या प्रकारे वेगवेगळे टाइप्स कस्टम व्हिज्युअल स्टाईल जे आपण वेगवेगळ्या इथे सिलेक्ट करतोय त्यानुसार त्या लाईन मध्ये तुम्ही बघू शकता की काही चेंजेस इथे होत आहे. ओके नेक्स्ट नेक्स्ट तुम्ही इथे बघू शकता की मी एक सर्कल ड्रॉ केलेला आहे. आयसोमेट्रिक व्ह्यू मध्ये कसा दिसतोय प्लस फ्रंट व्ह्यूला तर एक सिंगल लाईनच दिसणार. नेक्स्ट येतो आपला राईट व्ह्यू. राईट व्ह्यूला सुद्धा एक सिंगल लाईनच इथे आपल्याला शो होणार. ओके नेक्स्ट तुम्ही व्ह्यू मध्ये एक कमांड बघताय थ्री डी व्ह्यूज म्हणून. थ्री डी व्ह्यूज मध्ये टॉप बॉटम लेफ्ट राईट मीन्स जो कोणता ऑब्जेक्ट आपण इथे ड्रॉ करणार त्या ऑब्जेक्टचा इथे टॉप व्ह्यू बॉटम व्ह्यू लेफ्ट राईट फ्रंट बॅक आणि वेगवेगळे आयसोमेट्रिक व्ह्यू आपल्याला थ्री डी व्ह्यूज मध्ये इथे शो होणार. आणि त्यामध्ये नेक्स्ट तुम्ही बघू शकता क्रिएट अ कॅमेरा. त्यामध्ये तुम्ही एक कॅमेरा सुद्धा क्रिएट करू शकता. ओके व्हिज्युअल स्टाईल मध्ये आपण बघितलंय जो आपला ऑब्जेक्ट आहे हा वायर फ्रेम हिडन रिअलिस्टिक कन्सेप्च्युअल शेडेड शेडेड विथ ग्रे शेडेड विथ एच अँड स्केची अँड एक्सरे टाईप या डिफरंट डिफरंट टाईप मध्ये सुद्धा तुम्ही तुमचा स्ट्रक्चर बघू शकता. आणि नेक्स्ट येत व्ह्यू मध्येच लास्टला रेंडर. लास्ट आपण एक प्लॅन इथे ड्रॉ करणार. प्लॅन ड्रॉ झाल्यानंतर नेक्स्ट त्याला रेंडर मध्ये कन्वर्ट करणार. रेंडर मध्ये केल्यामुळे जो आपण बिल्डिंग किंवा जे काय आपण इथे ड्रॉ करणार त्याला एक स्मूथनेस येतोय. ओके देन तुम्ही वरती काही ऑब्जेक्ट बघू शकता की त्यामध्ये सेटिंग
तर सेटिंग मध्ये तुम्हाला ड्राफ्टिंग अँड अॅनिमेशन लेफ्टला टॉप साइडला तिथे तुम्ही बघू शकता ड्राफ्टिंग अँड अॅनिमेशन आपल्याला दिसतंय. तर त्यामध्ये तुम्ही 3D बेसिक, 3D मॉडेलिंग, आपल्याला आता 3D बघायचं असल्यामुळे मी इथे सर्वांनी इकडे लक्ष द्या. नेक्स्ट आपण इथे 3D मॉडेलिंग करणार. जेव्हा आपण इथे 3D मॉडेलिंग करतोय तर तुम्ही इथे बघू शकता की ज्या काही 3D च्या कमांड्स आहे इथे आपल्याला 3D च्या कमांड्स होम मध्ये शो होत आहे. तर इथे तुम्ही बघू शकता की 3D च्या कमांड्स मध्ये आपल्याला 2D च्या ड्रॉ मधल्या कमांड सुद्धा इथे शो होत आहे. तर बिकॉज ऑफ द 3D ड्रॉ करताना आपल्याला 2D कमांडचा सुद्धा इथे यूज होतोय, त्यामुळे आपण इथे 3D कमांड्स बघतोय. ओके, तुम्ही लेफ्ट साइड टॉप वरन सुद्धा जे ड्राफ्टिंग अँड अॅनिमेशन असतं त्याला 3D मध्ये सुद्धा कन्वर्ट करू शकता, किंवा राईट साइड बॉटमला सुद्धा तुम्हाला इथे वर्कस्पेस स्विचिंग नावाचं ऑब्जेक्ट दिसतंय, सेटिंग टाइपचं सिम्बॉल तुम्हाला इथे दिसतंय, तर त्यावर क्लिक करून तिथे सुद्धा तुम्ही 3D मॉडेलिंग मध्ये त्याला कन्वर्ट करू शकता. ओके, किंवा यामध्ये तुम्ही बघू शकता कस्टमायझेशन, राईट साइडला कॉर्नरला कस्टमायझेशन नावाचं एक ऑब्जेक्ट आपल्याला दिसतंय, त्यावर क्लिक केल्यानंतर त्यामध्ये तुम्ही ते 3D ऑब्जेक्ट स्नॅप सुद्धा इथे घेऊ शकता, प्लस ते सेटिंग चा सिम्बॉल तुम्ही इथे घेऊ शकता. ओके, मी तुम्हाला ऑलरेडी खूप दिवसापासून सबमिशन करायला सांगत होते. या सब्जेक्टला तुम्हाला ISC आहे 25 मार्क्ससाठी, त्यासाठी तुम्हाला सर्वांना ते सबमिशन करायचंच आहे. ज्यांनी सबमिशन केलंय मी त्यांचे नंबर टिक करून घेतलेले आहेत, प्लस माझ्याकडे त्यांचे ड्रॉइंग सुद्धा आहेत. आणि तुम्ही ज्या प्रकारचे तुमचे ड्रॉइंग सबमिट केलेले आहेत त्यानुसार तुम्हाला इथे मार्क्स दिले जातील. ओके, म्हणून तुम्ही लवकरात लवकर ड्रॉइंग सबमिट करा. प्रेझेंट पैकी कोणी कोणी ड्रॉइंग सबमिट केलंय? तुम्ही रोल नंबर नंबर टिक नाही केलं मी. बघते मग करते. ओके ओके, केलं केलं. तुमचं लिंक वर सबमिट करा, जर लिंक वर होत नसेल सबमिट तर मला सेंड करा. आणि त्यामध्ये तुम्ही बऱ्याच जणांनी मी बघितलंय त्यामध्ये डायमेन्शन कोणीच दिलेले नाहीयेत. मी तुम्हाला ऑलरेडी एक सबमिशन प्लॅन दाखवलेला होता, तर त्यानुसार मला ते सबमिशन पाहिजे, त्यानुसार तुमचे मार्किंग सिस्टीम असणार. आणि ज्यांनी कोणी ड्रॉइंग आणखी स्टार्ट केलेलं नाहीये त्यांनी लेवल मध्ये ड्रॉ करायला घ्या. डायमेन्शन तुम्हाला आधीच्या लेक्चर मध्ये सांगितलंय ना आता मग. Thank you.
डायमेंशन कसे द्यायचे ते सांगते. हे बघा इथे डायरेक्ट आपल्याला ड्रॉच्या बाजूला इथे आपल्याला डायमेन्शन म्हणून दिसतंय. डायमेन्शन मध्ये फर्स्ट लिनियर स्टार्ट सिंपल आहेत. स्टार्टिंग पॉइंट वरून क्लिक करायचं, एंड पॉइंट वर क्लिक करायचं, आणि साईडच्या बाजूला इथे स्क्रोल केलं की डायरेक्ट डायमेन्शन दिसतात. आतमध्ये नाही द्यायचे डायमेन्शन. डायमेन्शन देताना बाहेरच्या साईडला द्यायचे ऑलवेज. हा ठीक आहे. लाईन प्लॅनला काही प्रॉब्लेम नाही. जे आपण लाईन प्लॅन विथ वॉल थिकनेस आपण ड्रॉ केलंय त्याला हा बाहेर पण द्यायचे त्याला. कारण की जेव्हा आपण आपली जी ड्रॉइंग आहे कन्स्ट्रक्शन साइड वर जर आपण आपली ड्रॉइंग दिली तर आपण तिथे प्रेझेंट नसता तर त्यांना कळायला पाहिजे ना की आपण तिथे जे वॉल थिकनेस दिली आहे ती वॉल थिकनेस कितीची दिली आहे. कारण की आपली आउटर वॉल थिकनेस आपण जास्त देतोय, इनर कमी देतोय, तर त्यांना कळायला पाहिजे ना की इथे नेमकी यांनी वॉल थिकनेस किती प्रोव्हाइड केली आहे, किंवा कोणती रूम्स असेल तर त्या रूमचे डायमेन्शन किती घेतलंय नेमके, किंवा ठीक आहे तुम्ही थ्री ह्या साईडनं घेतलाय तर मग त्यांना कळायला पाहिजे की ह्या साईडनं थ्री आहे, त्या साईडनं टू आहे असं. त्यासाठी तुम्ही असे डायमेन्शन सुद्धा द्या. म्हणजे तुम्ही तिथे प्रेझेंट नसले तरी त्यांना कळायला पाहिजे की नेमकं काय म्हणायचंय यांना. ओके आणखी काही डाऊट आहे का कोणाला? फोन नंबर लिहून घेतलाय, काही प्रॉब्लेम नाही. व्हॉट्सअप वर केलंय का तुम्ही सेंड मला? नंबर सांगा. 51 तीन प्लॅन सेंड केले असते. ज्यांनी सबमिट केलं त्यांचे नाव आहेत ना त्यामध्ये?
टू डी रिलेटेड आणखी कोणाचे काही डाउट आहेत का? जर डाउट असतील तर विचारा. स्नेहल. येस मॅम. एनी डाउट? नो मॅम. ओके. आणि तुमच्या सोबतच्या त्या मैत्रीण, त्यांना काही डाउट आहे का? स्नेहल. नो मॅम. ओके. नेक्स्ट यामध्ये आपण 3D मॉडेलिंग करणार. इथे तुम्ही बघू शकता की इथे जो आपण टॉप व्ह्यू घेतलेला आहे, ह्या टॉप व्ह्यू न घेता इथे आयसोमेट्रिक व्ह्यू घेणार. आणि नेक्स्ट 2D वायर फ्रेम जर आपण सपोज ऍज इट इज ठेवले, आणि इथे जर सपोज एक बॉक्स घेतलाय मी, हा बॉक्स आपल्याला 2D वायर फ्रेम मध्ये इथे शो होत आहे. नेक्स्ट या 2D वायर फ्रेमला जर आपण कन्सेप्च्युअल मध्ये कन्वर्ट केलं तर तुम्ही बॉक्स बघू शकता की तुम्हाला कसा शो होत आहे. ओके. आणि इथे कन्सेप्च्युअल नेक्स्ट आपण हिडन केलंय, जो बॉक्स आहे आपल्याला हिडन टाइप शो होणार. नेक्स्ट रिअलिस्टिक. रिअलिस्टिक मध्ये जो आपला हा रेक्टॅंगल होता बॉक्स कमांड, त्याचे एजेस जे आहेत ते सॉफ्ट झालेले आपल्याला इथे दिसत आहे. नेक्स्ट शेडेड विथ एज, यामध्ये तुम्हाला ज्या एजेस आहेत त्या हायलाइट केलेल्या शो होणार शेडेड विथ एज मध्ये. अँड नेक्स्ट येतं शेडेड शेड्स ऑफ ग्रे, जो ऑब्जेक्ट आहे त्या ऑब्जेक्टला ग्रेचा शेड्स तुम्हाला इथे आलेला दिसतोय. ओके. देन स्केची. स्केची मध्ये जो आपण ऑब्जेक्ट ड्रॉ केलेला आहे हा ऑब्जेक्ट एक पेन्सिलने ड्रॉ केल्यासारखा आपल्याला इथे शो होत आहे. नेक्स्ट येतं वायर फ्रेम. वायर फ्रेम मध्ये जो आपला ऑब्जेक्ट आहे हा एका वायरने जॉईन केलेल्या सारखा इथे शो होत आहे. ओके. देन एक्सरे. इथे आपण कन्सेप्च्युअल किंवा रिअलिस्टिक सुद्धा तुम्ही इथे ठेवू शकता. शेड्स विथ एज. नेक्स्ट फर्स्ट तुम्ही इथे बघू शकता की आपल्याला बॉक्स नावाची कमांड तिथे शो होत आहे. या ऑब्जेक्ट थ्रू आपण सॉलिड बॉक्स, 3D सॉलिड बॉक्स आपण इथे क्रिएट करू शकतो. बॉक्स कमांड घेतल्यानंतर फर्स्ट आपल्याला स्क्रीनवर मेसेज शो होत आहे स्पेसिफाय द फर्स्ट कॉर्नर. फर्स्ट कॉर्नर यामध्ये स्पेसिफाय केलाय. अँड नेक्स्ट सिलेक्ट द अदर कॉर्नर. अदर कॉर्नर सिलेक्ट केलाय. नेक्स्ट आपल्याला दोन कॉर्नर सिलेक्ट केल्यानंतर नेक्स्ट आपल्याला इथे हाईट द्यायची असत. आणि हाईट आपल्याला ज्या डायरेक्शननी द्यायची आहे, सपोज टॉप डायरेक्शननी द्यायची असेल तर माउस कर्सर आपण टॉप डायरेक्शनला नेणार. आणि जी हाईट आहे ऑब्जेक्टची हाईट ही जर बॉटम साइडला आपल्याला द्यायची असेल तर माउस कर्सर आपण बॉटम साइडला नेणार. ओके. नेक्स्ट इथे मी हाईट सपोज 5 एंटर केलंय तर तुम्ही इथे बघू शकता की
जो आपण इथे बॉक्स ड्रॉ केलेला आहे तो 5 हाइट असलेला बॉक्स आपला इथे क्रिएट झालेला येतोय. ओके, देन बॉक्स नंतर नेक्स्ट येतं सिलेंडर. सिलेंडर मध्ये आपल्याला फर्स्ट मेसेज स्क्रीनवर शो होते, स्पेसिफाय द सेंटर पॉइंट ऑफ अ बेस, मीन्स सर्कल्सचा ज्या प्रकारे आपण एक बेस पॉइंट सिलेक्ट करतोय त्याच प्रकारे आपल्याला सिलेंडरचा सुद्धा एक बेस पॉइंट सिलेक्ट करायचा असतो. अँड देन स्पेसिफाय द रेडियस. नेक्स्ट बेस पॉइंट सिलेक्ट केल्यानंतर नेक्स्ट आपल्याला रेडियस स्पेसिफाय करायचं असतं. जर मी ती घेतले सपोज 6, एंटर, अँड देन गिव्ह द हाईट एज पर द बॉक्स कमांड. नेक्स्ट आपल्याला जेवढी हाईट इथे द्यायची असतं तेवढी हाईट तुम्ही इथे पुट करू शकता. ओके, नेक्स्ट येत कोन. कोन ऑब्जेक्ट थ्रू आपण 3D सॉलिड कोन इथे आपण ड्रॉ करू शकतोय. तर कोन मध्ये सुद्धा आपल्याला मेसेज स्क्रीनवर शो होते, स्पेसिफाय द सेंटर पॉइंट ऑफ अ बेस. जर इथे आपण फर्स्ट पॉइंट स्पेसिफाय केलाय, नेक्स्ट एज पर द सर्कल अँड एज पर द सिलेंडर आपल्याला नेक्स्ट विचारतंय रेडियस. रेडियस आपण इथे नेक्स्ट देणार 9, देन एंटर. जोपर्यंत आपण इथे एंटर प्लेस करणार पुट करणार नाही तोपर्यंत आपल्याला नेक्स्ट मेसेज स्क्रीनवर शो होणार नाही. नेक्स्ट फर्स्ट आपण इनर बेस पॉइंट स्पेसिफाय केलाय, नेक्स्ट आपण इथे रेडियस स्पेसिफाय केलाय, अँड रेडियस नंतर देन आपल्याला इथे हाईट स्पेसिफाय करायचं असतं. ओके, नेक्स्ट तुम्ही बघू शकता की सॉलिड कोन आपला इथे रेडी झालेला आहे. नेक्स्ट येतं स्पियर. स्पियर मध्ये तुम्हाला स्पेसिफाय द सेंटर पॉइंट. सेंटर पॉइंट तुम्हाला इथे स्पेसिफाय करायचा असतो, अँड नेक्स्ट स्पियर साठी डायरेक्टली आपल्याला इथे रेडियस पुट करायचे असतं 6, अँड देन एंटर. ओके, देन पिरॅमिड. पिरॅमिड मध्ये स्पेसिफाय द सेंटर पॉइंट ऑफ अ बेस. पिरॅमिड मध्ये सुद्धा आपल्याला सेंटर पॉइंट स्पेसिफाय करायचा असतो. ओके, देन स्पेसिफाय द रेडियस. इथे रेडियस आपण 6 एंटर केले. देन स्पेसिफाय द हाईट. नेक्स्ट इथे आपल्याला हाईट स्पेसिफाय करायची असतं. ओके, कोन अँड पिरामिड मधला डिफरन्स माहिती आहे ना तुम्हाला? ओके, देन वेजेस. यामध्ये तुम्हाला फर्स्ट विचारते स्पेसिफाय द फर्स्ट कॉर्नर. इथे आपण फर्स्ट कॉर्नर स्पेसिफाय करणार. नेक्स्ट सेकंड कॉर्नर. नेक्स्ट विचारते आपल्याला हाईट. नेक्स्ट आपण इथे जर हाईट क्लिक केले तर तुम्ही इथे बघू शकता की मी फर्स्ट कॉर्नर घेताना हा पॉइंट फर्स्ट घेतलेला आणि अदर कॉर्नर घेताना हा घेतलेला, त्यामुळे जी हाईट आहे वेजेसला ही हाईट या डायरेक्शनने आली आहे. जर सपोज मी अगेन वेज कमांड घेतले आणि आधी या साईडचा कॉर्नर घेतलेला फर्स्ट अँड सेकंड या साईडचा, तर फर्स्ट या साईडचा कॉर्नर घेते आणि सेकंड या साईडचा, तर तुम्ही बघू शकता की वेजेसला हाईट त्या साईडने आली आहे. मीन्स जो आपण फर्स्ट कॉर्नर स्पेसिफाय करतोय त्या डायरेक्शननी आपल्याला हाईट वेजेसला देता येतं. सो हाईट स्पेसिफाय करताना ज्या डायरेक्शनला आपल्याला हाईट स्पेसिफाय करायची आहे त्या डायरेक्शनला तुम्हाला
फर्स्ट कॉर्नर स्पेसिफाय करावं लागेल. ओके, देन टोरस. आपण टोरस 2D ऑब्जेक्ट मध्ये सुद्धा बघितलेला आहे, आठवतंय? फक्त नाव दुसरं, पण सेम शेप ड्रॉ करायला. स्पेसिफाय द सेंटर पॉइंट. नेक्स्ट विचारते, स्पेसिफाय द रेडियस. इथले सपोज 6 एंटर, अँड देन स्पेसिफाय द ट्यूब डायमीटर, ट्यूब रेडियस. नेक्स्ट आपल्याला अगेन ट्यूब रेडियस विचारते, ती आपण दिले सपोज 9, देन एंटर. ओके, आता आपण त्याचे डायमेन्शन चेंज करून बघूया. सेंटर पॉइंट स्पेसिफाय केला, फर्स्ट आउटर डायमीटर दिले मी 9, देन एंटर. आणि नेक्स्ट जे ट्यूबची डायमीटर विचारताय, तर इथे दिले 6, अँड देन एंटर. इथे तुम्ही बघू शकता की इथे ते होल आहे इथे, आणि ही आउटर साइडला एक ट्यूब क्रिएट झालेली आहे. इथपर्यंत कोणाला काही डाऊट आहे का? यस मॅम. नो मॅम. यस, विच डाऊट? नो मॅम. ओके, नेक्स्ट तुम्हाला इथे प्रेसपुल नावाची कमांड येत. फर्स्ट एक्सट्रूड नावाची फर्स्ट कमांड येत आहे, त्यासाठी जो आपण इथे ऑब्जेक्ट ड्रॉ केलेला आहे ऑलरेडी, हा जो बॉक्स आपण इथे ड्रॉ केलेला होता, प्रेसफुल कमांडने तुम्ही इथे बघू शकता की जो आपण इथे हा बॉक्स क्रिएट केलेला आहे, त्या बॉक्सला तो बॉक्सला जर आपल्याला हाईट द्यायची असेल, हाईट द्यायची असेल किंवा कमी करायची असेल, तर तुम्ही इथे प्रेसफुल नावाची कमांड यूज करू शकता. इथे तुम्ही बघू शकता की मी टॉप पोर्शन इथे सिलेक्ट केलंय आणि इथे हाईट इन्क्रीज केलेली आहे, किंवा इथे साईडने सुद्धा तुम्ही प्रेसफुल कमांड घेऊन इन्क्रीज करू शकता. ओके, फक्त तुम्ही इथे बघू शकता की बॉक्स कमांड मध्येच आपण इथे प्रेसफुल नावाच्या कमांडचा यूज केलेला आहे. ओके, देन युनियन कमांड, सॉलिड युनियन कमांड. ही कमांड घेतल्यानंतर फर्स्ट आपल्याला विचारते सिलेक्ट द ऑब्जेक्ट. फर्स्ट ऑब्जेक्ट सिलेक्ट करणार, देन एंटर. तुम्ही इथे बघू शकता की इथे युनियन कमांडचा यूज करून दोन ऑब्जेक्टला आपण एकत्र केलेला आहे. ओके,
नेक्स्ट या ऑब्जेक्टला आपण इथे वेज ऑब्जेक्टला आपण इथे सिलेक्ट केलेला आहे. तर सिलेक्ट केल्यानंतर तुम्ही यामध्ये बघू शकता की इथे थ्री डायमेन्शनल थ्री एरो आपल्याला इथे शो होत आहे. सपोज मी इथे रेड एरो वर क्लिक केला तर रेड एरो जो आहे हा इथे साईडनी मूव होतोय. मीन्स तुम्ही ज्या डायरेक्शनला तुम्हाला मूव करायचं असेल अप और डाऊन मीन्स हॉरिझॉन्टली इथे तो मूव होणार. आणि इथे ब्ल्यू कलर मध्ये जो आपल्याला इथे रे दिसतोय त्यामध्ये तुम्ही 3D ऑब्जेक्ट मूव करण्यासाठी इथे ब्ल्यू कलर रेचा यूज करू शकतोय. मीन्स आपण 2D मध्ये ऑब्जेक्ट मूव करण्यासाठी कोणती कमांड यूज केलेली होती? कोणती कमांड? यस, 3D मध्ये ऑब्जेक्ट मूव करायला आपण डायरेक्टली मूव कमांड यूज केलेली होती. आणि 2D मध्ये आणि 3D मध्ये ऑब्जेक्ट मूव करायला आपण डायरेक्टली ऑब्जेक्टला सिलेक्ट करून इथे तुम्ही बघू शकता की थ्री रेज आपल्याला इथे दिसत आहे, रेड ब्ल्यू ग्रीन. तर रेड मध्ये जर तुम्ही इथे रेड वर क्लिक केलं तर त्याला हॉरिझॉन्टली इथे मूव करू शकता. आणि ग्रीन वर जर मूव केले तर तुम्ही इथे ज्या डायरेक्शननी तुम्हाला इथे ते एरो शो होत आहे त्या डायरेक्शननी तुम्ही इथे मूव करू शकता. ओके, देन ऑफलाईन स्टुडंट तुम्ही आता एक तास प्रॅक्टिस करा. ओके, बाकीचं लेक्चर ऑनलाईन बघा साईड बाय साईड आणि प्रॅक्टिस करा. लॅब मध्ये बसू शकता तुम्ही वरती कम्प्युटर लॅबला, फर्स्ट कम्प्युटर लॅब. ओके, ऑफलाईन स्टुडंट कम्प्युटर लॅब मध्ये प्रॅक्टिस करा. रोल नंबर 1. येस मॅम. ओके, रोल नंबर 2. रोल नंबर 3. यस मॅम. सबमिशन केलंय का तुम्ही? यस मॅम. हायली पोहोचले. ओके, तुमचं पूर्ण सबमिशन नाही झालेलं आहे, लवकरात लवकर कंप्लीट करून सबमिट करा. रोल नंबर 4. रोल नंबर 4, अदरवाइज अब्सेंट मार्क केला जाईल. रोल नंबर 5. प्रेझेंट मॅम. ओके, रोल नंबर 6. रोल नंबर 6. 7. 8. यस मॅम. 9. यस मॅम. 10.
11 12 13 Yes, ma'am. 14 Yes, ma'am. 15 Roll number 15 16 Roll number 17 18 Yes, ma'am. 19 Yes, ma'am. 20 Yes, ma'am. 21 21 Okay. Roll number 20, 90, 18. Ani, roll number 9. What about the submission? Ma'am, me submit kele. Roll number 90. What's up? La patula, ma'am, tumhara. Okay. Other roll number? Hello, ma'am. मी पण केले सबमिशन ज्यांनी मला व्हॉट्सअपला सबमिशन केलंय त्यांनी त्यांचा रोल नंबर पुट अप करा जे मी आता रोल नंबर घेतले त्यापैकी फक्त Then roll number 21, 22, 23, 24, 25, 26, 27. Present, ma'am. 28, 29, 30, 30. Present, ma'am. 31, 32, 33, 34. 35 Yes, ma'am. 36 37 38 Roll number 38 Absentee mark kela jail Roll number 30 and 27. Present, madam. 27. Present, madam. What about the submission? Kart, madam. Ek dun. Kay kay draw kele tumhi aata paryanta? Roll number 27. Kay kay draw kele tumhi? ठीक आहे मी मार्क्स देणार नाही जोपर्यंत तुमचं सबमिशन येणार तो पण मार्क्स देणार नाही ऑलरेडी मी डेट खूप एक्सटेंड केलेली होते रोल नंबर 36 यस मॅम थर्टी सेवन Thirty-seven, thirty-eight,
39, 40, 41. Yes, ma'am. Yes, madam. 43. Yes, madam. Hello. 44. Roll number 46. Yes, madam. 48, 49, 50. Roll number 41 and 47. Yes, madam. काय काय ड्रॉ केलंय तुम्ही आतापर्यंत? इलिवेशन प्लॅन, फर्निचर ड्रॉइंग, लाईन प्लॅन विथ वॉल थिकनेस. आणि सबमिट, आणि सबमिट कधी करणार आहेत? मॅडम केलंय, 47 रोल नंबर आहे. 47. ओके. रोल नंबर 41. काय काय ड्रॉ केलंय तुम्ही आतापर्यंत? रोल नंबर 41. आवाज येत नाहीये तुमचा. हॅलो. यस. रोल नंबर 41. यस मॅम. काय काय ड्रॉ केलं तुम्ही आतापर्यंत? नाही केलं मॅम काय ड्रॉ. का सब तुम्हाला सबमिट नाही करायचंय का? मी करतो की. कधी? 2 दिवसात करतो. ठीक आहे, 2 दिवस देते तुम्हाला मी. ओके. 20 तारखेपर्यंत ज्यांचं सबमिशन येणार त्यांचे मी मार्क्स टाकणार, अदरवाईज नंतर सबमिशन कोणाचं घेतलं जाणार नाही. ऑलरेडी खूप एक्सटेंड केले डेट. रोल नंबर 48. Yes, ma'am. 52, 53, 54. Yes, ma'am. 55, 56, 57, 58,
59 60 61? Yes ma'am. Sixty-two. Roll number 62. Sixty-three. 64. 65. Yes, ma'am. 66. Yes, ma'am. 67. 68. 69. Yes, madam. 70 71 72 73 74 75 76. I'm 62 present. Present, ma'am. Okay. ज्यांचं सबमिशन राहिलेलं आहे त्यांनी लवकरात लवकर सबमिट करा. स्टार्टिंगला आपण बघितलं मोस्ट ऑफ द स्टुडंट प्रेझेंट होते आणि सबमिशनचं विचारल्या बरोबर लेफ्ट झालं. ठीक आहे, तुम्हाला जेव्हा करायचं तेव्हा करा. मार्क्स नो नीड टू पुट अप युअर अटेंडन्स इन चॅट बॉक्स. आय ऑलरेडी मार्क युअर प्रेझेंटिंग. प्लॅन ड्रॉ करण्यामध्ये तुम्हाला काही डिफिकल्टीज येत असतील तर सांगा मला, पण सबमिशन करा कारण की त्यावर तुमचे मार्क्स आहेत. काय कसला पण डाऊट असेल तुम्हाला प्लॅन ड्रॉ करताना तर सांगा, सॉल्व करूयात. आणि जे ऑफलाईन स्टुडंट इथे आहेत त्यांनी प्रॅक्टिस करा. वन अवर ऑनलाईन प्लस वन अवर ऑफलाईन इथे आपण लेक्चर घेणार आहोत.
ओके टुडे कंक्लूड हियर आवर लेक्चर आणि ऑफलाइन साठी सुरुवात नेक्स्ट लेक्चर मध्ये 3D पूर्ण कंप्लीट होणार नो नीड टू पुट अप युअर अटेंडन्स इन चॅट बॉक्स आय हॅव ऑलरेडी मार्क्स युअर प्रेझेंटेड ओके नेक्स्ट लेक्चर मध्ये 3D कंप्लीट करूया